वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तहसील कार्यालयावर केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने भव्य मोर्चा काढला होता. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेचा कणा असणारा शेतकरी आज डबघाईस आलेला असून मागील 4 वर्षापासून शासनाचे शेतकरी विरोधी धोरण व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेतून जात आहे. निवडणुकांच्या वेळी सत्ताधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने देऊन ग्रामीण जनतेची मते मोठ्या प्रमाणावर मिळवून सत्ता काबीज केली, परंतु सत्तेवर येताच उद्योगपतीचे घरी भरण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवणे सुरू केले आहे. या शेतकरी विरोधी शासनाला जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस समुद्रपूर तालुक्याच्या वतीने भव्य शेतकरी मोर्चाच्या आयोजन ॲडव्होकेट सुधीर बाबू कोठारी यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते. यावेळी समुद्रपूर तालुक्यातील असंख्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला होता. समुद्रपूर तालुक्यातर्फे या मोर्चाचं इथे आज आयोजन करण्यात आलं. या मोर्चामध्ये आमच्या समुद्रपूर हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाच्या निरीक्षिका वर्षाताई निकम सुद्धा उपस्थित होत्या. सुनील पाटील राऊत, किशोरभाऊ माथनकर, हिम्मतभाऊ चतुर, महेश झोटिंग व सुरेन कुकेकर, नरेंद्र थोरात हे सगळे उपस्थित आहे. गजभाऊ, आज मोर्चा म्हणजे खरोखरच पाहिलं तर हा शेतकऱ्यांचा आक्रोश आहे.